औंध गणेशखिंड रोडवरील अरमामेंट कॉलनी येथे दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा झालाय. 27 वर्षापासून येथील शिवमंदिर दत्त कमिटी यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होतो. सकाळपासूनच मंदिरात होमहवन, पूजा, अभिषेक असे विधी कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न होतात. आकर्षक रांगोळ्या आणि मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अरमामेंट कॉलनीमधील रहिवासी परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झालेत. मोठे अन्नदान महाप्रसाद येथे भाविकांना दिला जातो. कमिटीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे व देणगीदारांचे सत्कार यावेळी करण्यात आलेत. मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती व महाशिवरात्र हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरे केले जातात. परिसरातील विविध मंडळे येऊन भजनाची सेवा येथे बजावतात. यावेळी कॉलनीतील जय भवानी जय शिवाजी महिला मंडळातर्फे भजनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या. या उत्सवात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय रहिवाशांचा यात मोठा सहभाग असतो. कॉलनी दत्तजयंती कमिटी व जय भवानी जय शिवाजी महिला मंडळ यांच्या वतीने दत्तजयंतीच्या शुभेच्छा देऊन सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार मानलेत. दत्तजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त या परिसरामध्ये दत्त जन्म हा सोहळा गेली 26 वर्ष या ठिकाणी साजरा होत आहे. या कॉलनीमधील सर्व भाविक मंडळी आपापल्या स्वेच्छेने यामध्ये आर्थिक सहकार्य करतात व हा भव्य असा दत्तजयंती कार्यक्रम या सर्वांच्या सहकार्यामुळे हा साजरा होत आहे. तसेच माझे सहकारी सर्व आपापल्या नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून या ठिकाणी आपला वेळ देतात व त्यामुळेच हा कार्यक्रम सर्वांच्याही उपस्थित पार पडला जातो. ओके रोल. नमस्कार, मी सौदीप श्रीकरणी. आज आर्मामेंट कॉलनी व जय भवानी जय शिवाजी मंडळातर्फे इथे दत्तजयंतीचा उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी इथे राहणारे म्हणजे डिफेन्स कॉलनी असल्यामुळे इथे साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन दोन्ही असतात, ते पण उत्साहात सहभागी होतात आणि देणगी देतात. त्या सर्वांचे मी आज या दत्तजयंतीच्या निमित्ताने इथे खूप स्वागत करते आणि आभार सुद्धा मानते. जय भवानी जय शिवाजी महिला मंडळ इथे मंडळातर्फे इथे भजनाचा वगैरे कार्यक्रम होतो, अन्नदान मोठ्या प्रमाणात होतं. त्यासाठी सढळ हाताने भाविक मदत करतात. त्यासाठी भाविकांचे मी खूप खूप आभारी आहे. मंडळातर्फे सगळ्या भाविकांतर्फे सर्वांचे मी आभार मानते. जय भवानी जय भवानी जय शिवाजी. या उत्सवासाठी प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.